हॅलो, आजची रेसिपी आहे कुरकुरीत शेव। ही नमकीन शेव बनवलेली आहे, यामध्ये तिखट वगैरे काहीच घातलेलं नाहीये। जशी बाहेर मिठाईवाल्याकडे मिळते तशीच अगदी छान कुरकुरीत शेव बनवलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते छान चाळून घेतलं। कोणतीही पिठं घेताना ती आधी चाळून घ्यावी लागतात, म्हणजे छान शेव हलका होतो। त्यानंतर यामध्ये घातलं 4 कप बेसन, बेसनसुद्धा चाळून घेतलेलं आहे। हे नेहमीचं घरी असलं तुमच्याकडे कोणतंही बेसन वापरलं तरी चालेल। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे ओवा घेतलेला आहे, तो सुरुवातीला कोरडाच फिरवून घेतला, बारीक करून घेतला। त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि 2 वेळा त्याचा पूर्ण ओव्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला शेवेचं पीठ भिजवायचं आहे। त्यानंतर ह्या पिठामध्ये घातला 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। हे सुरुवातीला आता कोरडंच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हळद हिंग हे सगळं छान एकत्र होईल। त्यानंतर इथे टोटल 5 कप झाले आहेत, त्यामुळे 5 कपला हे 5 चमचे तेल घातलेलं आहे, कडकडीत गरम करून तेल घातलेलं आहे। तेल गरम ओतलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने सगळं व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल गरम जे तेल होतं ते सगळीकडे व्यवस्थित बेसनला लागलं पाहिजे। त्यानंतर सुरुवातीला यामध्ये जे ओव्याचं पाणी करून ठेवलं होतं ते 1 कप पाणी घातलं। ओव्याचं पाणी घालून झाल्यानंतर साधं पाणी यामध्ये लागेल तसं घालायचं आहे, ते मी 1 कप पाणी वापरलेलं आहे। चमच्याने आता हे सगळं पाणी घालत घालत मिक्स करायचं आहे। भज्याला जसं पीठ बनवतो त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवणार आहे। चमच्याने असं एकजीव करत राहायचं, म्हणजे त्याच्या गाठी मोडल्या जातात। तुम्ही जर हाताने कम्फर्टेबल असाल तर तुम्ही हाताने हे मिक्स करू शकता, पण हाताने थोडंसं चिकट वाटू शकतं। हे शेवेचं पीठ असंच बनवावं लागतं, पण त्यामुळे मी चमच्याने मिक्स केलेलं आहे। आता शेवेसाठीचं पीठ तयार झालेलं आहे। इथे सोऱ्याला मी आतून तेल लावून घेतलेलं आहे, त्याचबरोबर शेवेची मध्यम आकाराची चकती लावून घेतलेली आहे। जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे आणि यामध्ये असं चमच्याने पीठ भरून घ्यायचं आहे। पीठ भरत असताना जेवढं बसेल तेवढं दाबून असं गच्च पीठ भरून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित छान सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं। आता याची छान शेव पाडून घ्यायची आहे। शेव पाडत असताना 1 किंवा 2 वेळाच आपण गोल फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त फिरवलं तर ती शेव व्यवस्थित तळली जात नाही, आतमधून कच्ची राहते। शेव तेलात सोडल्यावर लगेचच अजिबात त्याला झारा वगैरे लावायचा नाही आहे। 1-2 मिनिटं व्यवस्थित शेवेने शेप धरला असं वाटलं की त्यानंतर ती परतवून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान तळून घ्यायची आहे। इथे छान शेव कुरकुरीत तयार झालेली आहे। इथे मी फक्त ही नमकीन शेव बनवलेली आहे, ह्याच्यामध्ये फक्त मिठाचा वापर केलेला आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचा असेल किंवा तिखट घालायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तिखटसुद्धा ॲड करू शकता। बाहेर मिळणारी लसूण शेवसुद्धा याच पद्धतीने वापरू शकता। जिथे मी ते ओव्याचं पाणी वापरलं त्या ओव्या वाटत असताना त्यामध्ये लसूण वापरली की लसूण शेव तयार होते। याच पद्धतीने मी आता सगळ्या शेव्या अशा तयार करून घेते। इथे 4 कप बेसन आणि 1 कप तांदूळ पीठ वापरलं होतं। 1 किलोपेक्षा जास्त शेव तयार झालेली आहे। छान कुरकुरीत शेव झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा। त्याचबरोबर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।